प्रयत्न केले. ऊस तोडून इथं प्रत्येक अवयवाला सेपरेट साबण आहे. जेवढे अवयव तेवढे साबण आहे. हा साबण इकडे लावायचा नाही, हा इकडे लावायचा नाही, हा इकडे लावायचा नाही, हा इकडे लावायचा नाही. आणि एवढे साबण लावून माणसं पॉझिटिव्ह आहेत याचं कारण मन खंबीर नाही. अरे काय व्हायचं ते होईल, भगवंत मला सांभाळणार आहे. निगेटिव्ह विचार करायची काय गरज. कोणी नवीन काढायचं, सुरुवात आधी कोरोनाची काढा प्या, काढा काढा. कोणी डोकं वापरलं काढा प्यायल्यावर कोरोना होत नाही. कुठले काढ्या, तो काढा इतका खतरनाक आला महाराज. इकडं प्याला इकडं आग, इकडं प्याला इकडं आग. इकडं प्याला हा नको नको. म्हणजे कोरोना राहिला बाजूला, मुळ्यातच उठलं. काय करा, अरे जगातल्या सगळ्या रोगाला एकच औषध, मन भजनात गुंतवा, मन खंबीर करा. कशाला अटॅक, कशाला. आणि कोरोना झालेल्या माणसाला आधार दिला पाहिजे. आपण आधार नाही दिला महाराज. एक वाक्य सांगा तुम्हाला, यम त्रास देणार नाही एवढा त्रास कोरोना झालेल्या घरच्यांनी दिला आहे. आणि ती माणसं कोरोनानं नाही गेली, मानसिक टेन्शननं गेली ती. काय आज्ञान, ए काय आज्ञान. सगळे सुशिक्षित लोक आहेत, कळलं ना आपल्याला. जरा विचार करा, सगळे डॉक्टर बिक्टर इंजिनियर शिक्षक बिक्षक पुढारी बिनारी लोक ऐका. कोरोनाच्या संपर्कात गेल्यानं कोरोना होत नाही हे कुणीतरी कुणाला तरी सांगायला लागत होत. कारण प्रत्येकाचा ह्युम्युनिटी पॉवर वेगळा आहे. ॲबिलिटी ऑफ ए थिंकिंग पॉवर इट डिफरन्स एव्हरी मॅन. ब्रेन इज सेम बट कॅपॅसिटी ऑफ नॉलेज इज डिफरंट. बॉडी इज सेम बट ह्युम्युनिटी इज डिफरंट. प्रत्येकाचा ह्युम्युनिटी पॉवर काय. त्या माणसाला वागणूक दिली, तो बसला तिथं बसायचं नाही. काय याला अर्थ आहे का. कशाला झक माराय नोकऱ्या करायच्या, शर्टिंग करू करू नोकऱ्या करायच्या ना. अखलीच्या पासपोर्ट पगार घ्यायचा, घ्यातन तरी लाज वाटली पाहिजे ना आपल्याला. का आपण पगार का असं घेतोय, हे लोकांना समजून सांगण्याची गरज होती. काय त्यानं हात लावला, हात नाही लावायचा तिथं, हात नाही लावायचा. तो तिथं बसला, बसायचं नाही. त्याच्या गाद्या पेटवल्या लोकांनी, तो गादीवर झोपला, तो पेटवल्यात का नाही. त्याला कुंडून घ्यायचे, खिडकीतून चपात्या द्यायच्या. राम वनवासाला गेला 14 वर्ष, तर सीता घेऊन गेलता. इथं राम 14 दिवस क्वारंटाईन झाला, सीतेनं ढोकून पाहिलं नाही, भामटीनं ढोकून. उडकी खिडकीतून पाहा, ती झोपलाय का, झोपलाय. झोपू दे, झोपू दे, त्याच्या कर्माची फळं भोगितोय, झोपू दे. हा विनोद नाहीये महाराज, आपलं कीर्तन कीर्तन नाहीये, एनर्जी आहे. हे कीर्तन कीर्तन नाहीये, बसणाराचा एनर्जी. तुमच्यात एनर्जी आली, 6 महिन्याचं दुखणं गेलं 10 मिनिटात. अजून एक तासात तुम्ही पुरे फ्रेश व्हाल. माणसाला एनर्जीची गरज आहे. कुणी आधारच दिला नाही. हॉस्पिटल मधले कार्टने गोळ्या फेकून दिल्या, घे गोळी फेकले फेकले तुम्हाला. इतका पापी आहे मी. बरं भेटायला जाणारी माणसं इतके नालाय, त्यांनी आधार द्यावा का नाही. पेशंट आहे, तो खाटावर पडलाय, नळी लावली ऑक्सिजनची, हा नालाय. मग एखाद्या म्हणायचं काय होतंय, कस काय, स्कोर काय. म्हणजे तो क्रिकेट खेळत होता, त्याच्या मागून पडून नळी घातली, ती आउट झालंय. आणि हा काय विचारितोय, स्कोर काय. बरं ते शेजारी जे बसले त्यांना झक मारायची, कमी आहे बा 17. आणि तू काचातून पाहतो याच्या का 17 काय स्कोर. मग यानं म्हणायचं जास्त नाही, हा नालाय. काय म्हणलं माहिती, इतका इतका अवघड आहे. 17 म्हणले हो, अवघड आहे. आमच्या पाहुण्याचा 9 होता, तरी पाहुणा, तरी पाहुणा.
वातावर आ गेलाय मी. अरे माणसांना आधार द्या. आधाराची गरज आहे. दुःख भोगलंय बसणार नाही. दोनच मिनिटात मुद्दा मांडीतून पुढे जातो. 50 वर्षात लोकांनी एवढं दुःख पाहिलं नव्हतं. एवढं दुःख 3 महिन्यात पाहिलंय. स्टेजवर बसलेले सगळी माणसं माझ्या सगळ्या प्रत्येकानं एक माणूस गमावलाय. कुणाची तरी आई गेली, कुणाची तरी बाप गेलाय, कुणाचा तरी भाऊ गेलाय. पण टाळकरी भजने महाराज मंडळी ध्यानात ठेवा. जाऊ द्या. प्रत्येक माणूस जाणार असे, पण तो कसा गेलाय? अंत्यविधीला माणसं नाही, जाळायला माणसं नाही, स्वतःचा मुलगा पाणी पाजायला नाही. महाराज कुलप उघडायला माणसं राहिली नाही काही घरांमध्ये. कुलप उघडायला माणसं, ए आई बाप राहिलेत, मुलगा गेलाय. गेला मुलगा. ज्या झाडाच्या सावलीला आयुष्य काढायचं होत ते झाडच मुळासकट उपासलंय. बायको पाणी पाजायला, बायको अंत्यविधीला नाही, मुलगा पाणी पाजायला नाही, भाऊबंद जाळायला नाही. अरे पिंड दान नाही. एक एका माणसानं 50 अंत्यविधी 3 महिन्यात पाहिलेत. पाहिले नाही. मग एवढं भयानक चित्र देवाने शिकवलं तरी लोक विचार करीत नाही. काय बसणाऱ्या माणसांनी बदल केला वागण्यात मला सांगा. काय बदल केला देवाने? तुम्हाला जर चांगला झटका दिलाय तर आपण आपल्या वागण्यात बदल करावं. हे तर निश्चित आहे ना? हे तर निश्चित आहे ना? हे तर निश्चित आहे ना? मग तुम्ही मी काय बदल केला? आई गेली, वडील गेले, भाऊ गेले. अरे 1.5 महिन्यामध्ये सरकारनं थोडे लोक मोकळे सोडले. कोरोना नावाची वस्तू सुद्धा लोक विसरून गेले. ज्यांच्या घरातला माणूस गेलाय त्याच विसरले. जगाचं काय घर बसले? किती माणसं बघ. याला एकच कारण आहे महाराज, धुंद झाली माणसं. पैसा कामा येत नाही, संपत्ती कामा येत नाही, सत्ता कामा येत नाही, ऐश्वर कामा येत नाही, पण चांगलं वागणं वाया जात नाही. विसरली लोक. अरे जिचा नवरा गेला ती विसरली. विसरली घेणार नाही तिच्या. गेला बाप्याचा बाप. 13 दिवसाच्या आत 2 गुजीरवाणी मुलं घेऊन सुनबाई बाप्पाच्या घरी निघून गेले असे किस्से आहेत. काय माणसांमध्ये बदल झालाय? काय सांगा मला? काय बदल होणं काळाची? काय बदल? कशाला भांडणं असावं? कशाला बांधावरून भांडणं असावं? कशाला जमिनीवरून भांडणं असावं? कशाला ग्रामपंचायतीच्या फाटीवरून भांडणं असावं? अरे का असावं भांडण? का असावं? हे का असावं? कपाट भर नोटा ज्यांच्या घरात होत्या त्यांच्या घरात कपाट उघडायला माणसं राहिली नाहीत. का भांडण असावं? का असावं भांडण? जमीन जाग्यावर राहणार आहे. बैलगाडी भावाची वावरातून गेली, काय एवढं विशेष झालं? त्याला बैल खाडी घालतो. मोटरसायकलवर चालला, ट्रॅक्टरने हॉर्न वाजवला, त्याला गच्ची धरून आणतो. एखाद्याने लाईट दिली त्याला अरे इतके किरकोळ मारामारी का असावा? जर जीवन क्षणिक आहे, शिकलोय का नाही? आपण शिकलो. एकटा जळत होता रे, एकटा जळत होता तर जाळणाऱ्यांनी 1500 रुपये घेतले. पण 500 एकर जमिनीचा मालक त्याला एकुलता एक पोरगा पेटवायला नव्हता. काय बदल केला आपण? उलट कोरोना झाल्यापासून लोक जास्त दारू प्यायला लागले. ज्या गावाला 6 ड्रम लागत होते त्याला 18 ड्रम लागतात. आता सॅनिटायझर वाणी लोक दारू प्यायला लागली. कुठेही जा पण हा विनोद नाही. जग बदललं नाही तरी चालेल, पण माणूस बदलणं गरजेचं आहे. बदलून घ्या, भांडणं कमी करा, मारामारी करायला काय लागतं? आता एखाद्याने म्हणलं तुला कीर्तन संपल्यावर 3 लाख देतो इंदुरीकरला भोकस, भुकशील लो. बॉक्सायला काय लागत? पण तू 3 लाख खर्चितो कवा? तू तर जेलमध्ये राहणार आहे. मग 3 लाख काय 10 वेळा वापरतो का? अक्कल असू दे ना. हा विनोद आहे. पाया पडतो तुमच्या. व्यक्ती गेली तरी चालेल, धर्म टिकला पाहिजे. काय धर्म कळाला आपल्या लोकांना? काय धर्म कळाला? बसलेली माणसं जरा डोक्याला ताण द्या. आई गेली, ए
आईचा एकुलता एक मुलगा गेलाय, बापाचा एकुलता एक मुलगा गेलाय, त्या आई बापाला आधार देणं सुनाचं काम आहे. पण 13 होण्याच्या आज सुनबाई पोरग घेऊन गेली बापाच्या घरी. उलटा तिच्या बापानं फोन केला, हाती फोडून घ्या, आम्हाला दुसरं लग्न करायचं आहे. कोणला केले? केलेत मागच्या आठवड्यात. कोण मरतो रे कोणासाठी? ऐ किस्सा गरम आहे तर जग खरं आहे, आणि मनगटात ताकद आहे तोपर्यंत सगळं सत्य आहे. मनगटातली ताकद संपली, संपलं का? धर्म टिकवा. काय धर्म कळतो आपल्याला? शिवाजी महाराजांची नावं आपण पानाच्या टपरीला दिलीत, इतके हलकट विचार आहेत आपल्या. संत तुकाराम पोल्ट्री फार्म, संत तुकाराम पोल्ट्री फार्म, तुकाराम रांडेबाज होते, माऊली धाबा. आजपासून आमदार आहेत, पाया पडून सांगतो, इंदुरीकर मरल तरी तुम्हाला आपली आठवण येईल. माझ्या आयुष्यात मी फक्त एकच करतो, मला खरं बोलतो, त्याची फळं भोगितो. जो उठवतो तो मला घोडा लावतो, पण मी खरं बोलतो. दारूडे म्हणते आम्ही, किती दारू पिऊ त्याच्या बापाचं काय जात? माझ्या बापाचं काही जात नाही, पण तू तुझ्या बापाच्या अगोदर जातो याचं वाईट आहे. पुरी म्हणते आम्ही, पळून जाऊ नाही तर लफडं करू, इंदुरीकरचं काय जातं? प्यार क्या चीज है, इंदुरीकर को क्या मालूम है. प्यार तो अंधा होता है, इंदुरीकरने ते प्यार किया ही नाही. मारो झक. बंगल्यातून पुरी पळून गेल्यात आणि कांदे लावायच्या टोळीच्या मुकादम झाल्यात. चांगली बंगल्यात झक मारित होती, शेमड्या कार्टेच्या नाली लागली, टोळीची मुकादम झाली, कांदे लागले 9,500 रुपये एकर. संपली ना माणसं. आजपासून एक फायनल करायचं महाराज, शूरांची आणि संतांची नावं टपऱ्या टोपऱ्याला द्यायची नाहीत. हा आपल्या धर्माचा डायरेक्ट अपमान आहे, तुमचं काय मत? कारण समजा एका मिनिटात, आपल्या धर्माला त्याग आहे, त्याग. आपल्या धर्मात भाषण नाही आहे, आपल्या धर्मात त्याग आहे. राज्याचा त्याग तेव्हा राम, त्याग आहे राज्याचा. उद्या गादीवर बसायचं, राज्याभिषेकाची तयारी झाली. उद्या गादीवर बसायचंय, राज्याभिषेकाची तयारी झाली. अरे जो राजा गादीवर बसणार होता तोच राजा वल्कले नेसून वनवासाला गेला. त्याग केला राज्याचा, त्याग आईचा, त्याग बापाचा, त्याग भावाचा, त्याग अयोध्येचा, त्याग वशिष्ठ ऋषीचा, त्याग तेव्हा राम. आणि आम्ही रामाचं नाव कुठं दिलंय? श्रीराम कुल्फी. म्हणजे प्रभू रामचंद्र बर्फ चुकीत होता. चारशे एकर जमीन दान तुकोबरायचा त्याग, बोठातलं रक्त भवानी मातेला दिलं, स्वराज्य स्थापन केलं, त्याग आहे. साडूचं नाव दे टपरीला, मिवनी बिअर बार दे. प्रिय शीत दे ना स्मार्ट पीस पान स्टॉल दे. पण पाया पडतो धर्म वाचवा. काय मत आहे तुमचं? धर्माची पाल, धर्माची पाल, धर्माची पाल. वाक्य पटतंय का पहा? आणि काय वाचवणं गरजेचं आहे आज? ए धर्म. आता आम्ही एवढे वर जीव काढू, माणसं भरमिष्ट झाली, राहिली नाही माणसं. वाचन संपलं, पेपर वाचणाऱ्यांची 7% संख्या कमी झाली.
जे 10,000 पेपर लागत होते तिथं फक्त 3,000 पेपर लागतात. पेपर वाचणाऱ्यांची संख्या कमी झाली, पुस्तक वाचणाऱ्यांची संख्या कमी झाली, आणि चांगलं सांगणाऱ्यांची संख्याच राहिली नाही. प्रत्येक माणसाच्या हातात 7,000 खोकडं आलंय. आणि हे मोबाईल हे देवाचं रौद्र रूप आहे, कधीच चांगलं नाही त्याच्यावर. काय पाहत कोणी उठायचं आणि ते खोकडं घ्यायचं, येडे बाबलीत, मुरीत, तुरीत, कपाशीत, लघवीला आला चैन सुद्धा खोलली नाही, बुटात पाणी गेलं पण मोठं चालेल आहे का. आणि त्याच्यामुळं काय झालं एका मिनिटात सांगतो. सांगू, एक मोबाईल मुळे डोळे गेले. काय म्हणते तुमचं 70 म्हातारं बिगर चष्म्याचं वाचित आहे. ज्युनियर केजीला 2 teachers दिसतात, 2 teachers जाड काचाचा चष्मा घालतो ते. आणि ते टीचरला म्हणतो तुम्ही एका विषयाला दोघ जण कस काय. टीचर म्हणले पण तुम्ही एका बेंचवर चौघ कसे काय, त्याला 4 दिवस गेलेत का नाही डोळे. एक बोला पटापट लहान रे बोरा बैठे बैठे सावधान सावधान. काय माहिती 3 वर्ष कितीला आहे तू ए ब्रे, कितीला आहे तू 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 टी शर्ट वाला कितीला आहे. अरे तूच खाली बस, खाली बसून सांग कितीला आहे. 8वीला तू 7वीला गेला टाकते. ऑनलाईन क्लास चालू आहे, चालू आहे, करतो का क्लास. क्लास कर मॅडम डिलीट करतात आणि गाणे ऐकतात का असं काय आले. विनोद नाही मारा, 40 पोरांमधले 4 पोरं ऑनलाईन जॉईन्ड आहे. आधी 5 पोरं करीत नाही काही. आणि 9 वाजता मोबाईल घेते बापाचा. आणि बापाला विचारलं तुमचा मोबाईल हो क्लास. रात्री 11 वाजेपर्यंत गुरुजी 9 लाच वापराय. पोरींच्या आयांना विचारा ना तुमचा मोबाईल लागत नाही. गुड्डीचे क्लास आणि गुड्डी सारखी स्टडी करते, सारखी स्टडी करते. गुड्डी भांडे घासत नाही, गुड्डी कपडे धुत नाही, गुड्डी कपड्याला घड्या घालत नाही, गुड्डी चपात्या करत नाही, गुड्डी सारखी स्टडी करते. अहो गुड्डी स्टडी कुठं करते, वरच्या मजल्यावर पाहायला गेलं गुड्डी नाही, स्टडी नाही. गुड्डी गेली पर्यावरणाचा अभ्यास करायला. खरंय का खोटंय. सरळ बसायला आणि बोर पटकाय. आणि बोला तुम्ही ऑनलाईनला क्लास करत नाही, करेक्ट. पण गाणी ऐकल्याशिवाय घ्या. आणि आता पटापटा उत्तर द्या. मोबाईल मुळे मी म्हणतो ते झाले बा, डोळे गेले की नाही. जोरात बोला डोळे. पटापटा बोलायचं आता, बाकी जणी बोलायचं नाही कोणी. डोळे गेले, कंबर गेली, मेंदू हा पटापटा पटा फास्ट मध्ये. ए डोळे गेले, कंबर गेली, मेंदू गेला, मित्र गेले, नातेवाईक गेले, संवाद संपला. आणि मोबाईल मुळे झोप गेली. झोप नाही, मोबाईल वापरणारे आवडती झोपती नाही. काय त्याने टिटवीचे अंडे खाल्लेत का काय झोपती नाही. आता कीर्तन जरी चाललं ना तरी काही नालायक खाली डोकं चालू द्या, म्हणजे आपण जीव का राहायचा. ए पोरांनो मेंदू गेला, मित्र गेले, झोप गेली, झोप यावं म्हणून क्वार्टर सुरू. हा तुम्ही बोलायचे ना त्यांना बोल द्या. झोप यावं म्हणून क्वार्टर सुरू, पटापटा बोला. क्वार्टर सुरू केली, क्वार्टर प्यायल्यामुळे झोप आली. क्वार्टर प्यायला काय लागतात पटापटा बोला. पैसे, पैसे मिळाव त्यानं चोरी सुरू केली, चोरी केली, दारू प्याला, भारी मोबाईल घेतला, करेक्ट. भारी मोबाईल घेतला, गेम खेळायला लागला, करेक्ट. गेम खेळता खेळता ऍप सापडला,
आणि अपवर दुस्ती झाली कुणाशी? पुरीशी. करेक्ट. हा बोल बोला रे पोरं पटकन. त्यानं पोरगी पाहेल नाही तरी तो कामाला जोरात बोला कामाला लागला. तिनं वळखलं हा कामातून गेला. तिनं याच एटीएम मोकळ केलं. हे भिकारी झालं. प्रेम वाढलं. पळून जायचं ठरलं. करेक्ट. ठरलं पळून गेले. पैसे संपले. प्रेम कमी झालं. तिला तिच्या पहिल्या प्रियकराचा फोन आला. याला लोड आला. यानं तिच्या ठेवून दिली. ती निघून गेली. हा एक दिवस मोकार प्याला आणि जाग्यावर मिळाला. आणि त्याच्या 10 वेळा इंद्रिकरचं प्रवचन ठरलं. आता काय वांग सांगू का 10 वेळात मी? अहो तो कसा मिळाला याची ओवी नको का ज्ञानेश्वरी? आणि अशी पुरीनं धोका देईल माया पुढे बसले आता 2-3. मी नावा सगळं सांगल. आपलं काम वेगळं आहे. धर्म टिकवा. आणि आता बदल होणं काळाची गरज आहे. नुसती कीर्तन ऐकू नका. ए तोचा मुद्दा संपायचा. त्यासाठी तुकाराम महाराजांनी गाथा केला. अभंगातला दुसरा मुद्दा संपला. इथं होतो आपण. मी कुठे जाऊ द्या रातभर. अभंगातला तिसरा मुद्दा आज गायक वादकुणी जन्मंडपाले माहिती सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये कराड अभिमन्यू पवार साहेबांच्या उपस्थितीमध्ये कार्यक्रमाचे आयोजक संयोजक राजकीयजनसाठे कार्यक्रमस्थ ग्रामस्थ टाका पांडुरंग शिवलीकर वकील कार्यक्रमाचे आयोजक संयोजक ग्रामस्थ भजनी मंडळ गायक वादक गुणजन कीर्तनाला बसलेले गायक वादक मंडपाले दारुडे बिरुडे बिवडे बिवडे जुगा. उद्या कोणी म्हणाय नको मा नाव नाही घेतलं. सगळ्यांना धन्यवाद. आणि मुद्द्याला सुरुवात. तुम्ही म्हणाला आतापर्यंत चाललं काय होत? आतापर्यंतचा मुद्दाच एवढा झालाय. अभंग का घेतला आणि तो अभंग गाथा माणसासाठी का केला? तर माणसाला मानसिक समाधानाची. फक्त एक वाक्य फायनल करा. कोरोना झालेल्या माणसाला जरा थोडी चांगली वागणूक द्या. त्याचा आदर करा. त्याचा आदर करा. अरे त्याला भाकरी नाही आणि त्याला अटॅक आला. आणि अटॅक हा रोग नाही. डॉक्टर विक्टर जरा लोकांना समजून सांगत जा. अटॅक इज अ नॉट अ डिसीज. अटॅक इज अ नॉट अ डिसीज. इट इज अ सायकोलॉजिकल टेन्शन. अटॅक हा रोग नाही. पण ह्या डॉक्टर लोकांनी काय तडाखा उठवला? अटॅक अटॅक ही काय भानगड आहे? अटॅक. 1.5 वर्षामध्ये लोकांनी डॉक्टरची पदवीच पाहिली नाही. तो हृदयरोग तज्ज्ञ का किडनी तज्ज्ञ का बाळंतपण तज्ज्ञ. दवाखाना उघडा राहिला झोप. त्याची काय पाहायला पाहिजे होती? पदवी. आता घोटाळा काय झाला? ए यांची 9वीपर्यंत परीक्षा नाही. म्हणजे कितीला गेले? 10वीला. 10वीला नाही. 11वीला. 11वीला नाही. 12वीला नाही. मेडिकलला गेले. डायरेक्ट मेडिकल. आणि ते डॉक्टर झालं. आणि त्यानं हॉस्पिटल टाकलं. काला माणसं नीट होती. त्यानं एकही परीक्षा दिली नाही. त्याच्याकडे गेला एक जण पेशंट. डॉक्टर साहेब कणकण होतो. झोपा. झोपले. टॉचल. उठा. तुम्हाला झालं मी काय? डॉक्टर साहेब इतक्या दिवस आयुष्य झालं माझं. मला इंजेक्शन टॉचल्यासारखं वाटलंच नाही आज. डॉक्टर म्हणले ते घाई घाई धोतरात गेलं. ते टॉचलंच नाही. या असं झालं. म्हणजे दारुडे स्टँडवर उभं राहिलं आणि एसटी आली. एसटी आली आणि ते एसटी चढलं. मग ते मागून चढवून त्यानं डायव्हर पशी बसलो. ते पेटीचं बॉक्स असतं ना बॅटरीचं, त्याच्यावर बसलो. नुसतं डायव्हर का पाहायचा. डाय कंडक्टरनं बेल मारली. एसटी चालू झाली. एसटी 50-60 किलोमीटर गेली.
आणि ती ड्रायव्हर कंडक्टर चहा आला उतरली, हे काय उतरलं नाही, बसूनच राहिलं. ड्रायव्हर कंडक्टर आले, कंडक्टरने बेल मारली आणि ड्रायव्हर एस टी चालू करायचं, त्याला गिअरच सापडला. ते नुसतं इकडं तिकडं पाहायचं. हा म्हणला काय सापडू राहिले तुम्ही, तुम्हाला गिअरच सापडा ना. हा दारू त्या ड्रायव्हरला म्हणला गिअर आहे का, गिअर आहे का, मी बसलो तसं पाहतोय तुम्ही त्याला पुढं नेमा घाण पुढं नेमा घाण. मला वाटलं तुम्हाला उपसन का खासक्यात उपसून टाकला काय झालं. सात मीटर गाडी गेली 7 किलोमीटर तरी उपसन मी चहा पेपत उपसावला घ्या दांडक काय. बांबावली लोक एक जण दारू त्याला लगविलं बसलं, लग गेलं बसलं तर खाली बसून लगवी गेलं त्याने, ते वाकलं नीट पाय माग असं वाकलं का सरळच व्हायलं. लोक म्हणले बिघाडलं बा, ते रडायला लागली बाकीची मरतं का काय. डॉक्टरकडे नेलं तर डॉक्टर म्हणले काही घाबरू नका, त्याला सलायनाची बिलायनाची काही गरज नाही, त्यानं घाई घाईमध्ये पायजम्याच्या बटना शर्टाचं बटन घातलं. डॉक्टरनं फक्त बटन मोकळं केलं, काय करणार. लोकांना अटॅक येऊ नये ही आधाराची गरज आहे. आणि अटॅक का आला सांगून टाकू एका मिनिटात. कोरोना झालेल्या माणसाला घरामधली वागणूक कशी होती, अपमानाशी बोलायचं नाही, त्याच्या दारा पडून जायचं नाही, अहो त्याच्या गायीचं तू टीरला घ्यायचं नाही, मग तो गायला पेत होता. त्याच्या पुढचा समजा गिरणीवाले निदळणं दिले नाहीत काय, याच्यापेक्षा काय वाईट आहे मला. आणि आपली लोक म्हणतात आता आपण सुशिक्षित झालो काय यडपाड झालो काय, त्याला दळणं नाही जेवायचं नाही त्यांना असं पाहायचं, त्यामुळे त्याचा मानसिक तणाव वाढला. माट्या का आला तर मेंदू किती आहेत पटापटा बोला, दोन मेंदूला रक्त पुरवठा करणारी इथं शिर आहे. या रक्त इथे जी प्रत्येकाच्या घरी गेल्यावर असत पा, इथे जाड भाग आहे, याला ब्लड ऑफ सर्क्युलेशन नीट आहे का, ब्लड ऑफ सर्क्युलेशन मेंदूला होतं. मेंदूला 3 आवरण आहेत, दृढावरण, जालावरण आणि मध्यावरण. त्यामध्ये एक द्रव पदार्थ आहे, त्या द्रव पदार्थाचं नाव आहे प्रमस्तिष्क मेरू द्रव पदार्थ. आणि तो प्रमस्तिष्क मेरू द्रव पदार्थ मेंदूतला RBC आणि WBC ला जॉईन आहे नीट आहे का, म्हणजे तांबड्या पेशी आणि पांढऱ्या पेशी, म्हणजेच तो द्रव पदार्थ रक्ताशी निगडीत आहे. आणि त्या रक्ताचं ब्लड ऑफ सर्क्युलेशन मानवी शरीराच्या डाव्या बाजूला हृदय आहे. त्याला 4 कप्पे आहेत, उजवी जवनिका, डावी जवनिका, उजवी कर्णिका, डावी कर्णिका. ब्लड ऑफ सर्क्युलेशन हृदयातून होताना, 80% लोकांना अजून समजणं का तुमचं हृदय कोणत्या बाजूला आहे, डाव्या, बरोबर आहे. तुमच्या शर्टाचा खिस्सा कोणत्या बाजूला आहे, डाव्या. आणि तुमच्या सगळ्यांचे मोबाईल कोणत्या बाजूला आहे, डाव्या. शाळा काला झकमारा शिकले, मोबाईल वरच्या खिशात कधी ठेवू नये, नाजूक इंद्रिय आहे इथं. जर 5-6 वेळा सायलेंट मध्ये व्हायब्रेट झाला, टेबलवर ठेवला तर आवाज येतो ना, मोबाईलवर मोबाईल जर टेबलवर ठेवला आणि रिंग आली तर आवाज येतो ना, मग हृदयाची स्पंदन मरशील ना तू. मोबाईल कधी वरच्या खिशात ठेवायचा नाही, मोबाईल पॅनच्या पुढच्या खिशात कधी ठेवायचा नाही, ठेवायचं नाही. तुम्ही मला ठेवायचं कुठं, मागच्या खिशात फुल रेंज. विनोद नाही, मोबाईलचा तुझ्याशी संपर्क नसावा, शक्यतो शर्टिंग करणाऱ्या माणसानी कमरेच्या बेल्टला कव्हर करावा. आणि तो मोबाईल त्वचेपासून दूर असा. महिलांनी मोबाईल पर्समध्ये ठेवा, पर्स ही विशिष्ट अंतरावर त्वचेपासून राहते, मोबाईल त्वचेमध्ये नसावा, हे सांगण्याची गरज आहे. आता डॉक्टरच्या जर वरच्या खिशात मोबाईल आहे, जग तुम्ही डॉक्टर का मला काय माहित, मग ठेवायचं नाही. आणि हे लोकांना समजून सांगणं गरजेचं आहे. आता अटॅक काय होतं त्याचं उत्तर आहे का, मेंदूला थिंकिंग झाली जास्त, थिंकिंग आणि रक्त झालं कमी, बोलत झालं विचार झाले जास्त, रक्त झालं कमी, आणि हृदयाचं ब्लड ऑफ सर्क्युलेशन कमी अधिक झालं की माणसाला घाम येतो.
घाम येतो आणि घाम जास्त झाला की माणसाचं व्हायब्रेशन वाढतं. माणूस आपण त्याला म्हणतो तो घाबरट झाला आणि घाबरल्यावर हृदयाचं जे रक्त आहे ते कमी प्रमाणात वाहत, कमी प्रमाणात वाहिलं आणि हृदयाला रक्त मिळालं नाही का हृदय बंद होत. इट इज कॉल्ड अटॅक. याला म्हणायचं अटॅक. मग अटॅक आलेल्या माणसाला लोक पहिले विचारतात ब्लॉकेज किती आहे, म्हणजे शिरा किती चौकट झाल्या त्याचं पाहिजे. आणि अटॅक झालेल्या माणसाला पॅरालिसिस होतोच. लय तपासून घ्यायचं नाही शरीर. माझ्याकडे आणा आपली एक दोन तीन महिने मिळून गाठ घ्यायचा तुम्ही माणूस ओकेच. आता तुम्ही घरी गेले एकटे असणार रिलॅक्स झाले. आणि काय येतो महाराज त्याचं उत्तर आहे, माणसांचा आहार सात्विक नाही, माणसांची बैठक सात्विक नाही आणि मोबाईल मुळे एकाग्रता झाल्यामुळं मेंदूला ताण आहे. क्लिपा वापरायचं कमी करा. राजकारणी लोक आमदार साहेबांना त्यांना सांगतो तुमच्याशी बोलणाऱ्या माणसाचा मोबाईल बंद असेल तरच त्याच्याशी राजकारणी गप्पा मारा. जनता हलकट झाली काय म्हणजे गेम दाखवणार. चांगली चांगली माणसं ह्या क्लिपा टाकणार आणि संपून टाकली मारा. काय म्हणते तुमचं ही क्लिपा हे मोबाईल मध्ये कीर्तन बिर्तन घेत हे कॅमेरे फिमेरवाले ना यांना गाजर कीर्तन कळत नाही काय काही कळत नाही मला यांना वांग कळत नाही काही हे नालायक काय करते महाराज घरी गेल्यावर कीर्तनातल्या ओव्या आणि प्रमाण काढून टाकी त्या आणि चांगलं एखादं वाक्य टाकी त्या क्लिप आणि आपल्या तासून ठोकी त्या असे नालायक यांचं वाटोळच होणार. जर आज पण एक क्लिप टाकली ना तुला पांडुरंगाची शपथ घेऊन सांगतो तू 3 दिवसाच्या पुढे राहत नाही टाकून टाक. हा विनोद नाही. क्लिपांना जरा कमी करा. काय म्हणते तुमचं.